राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी दिवाळी आधी आनंदाची शिधा देण्याची घोषणा केली। मात्र दिवाळी दोन दिवसांवर आलेली आहे, तरीही रेशन दुकानात सरकारकडून शिधा पोहोचलेला नाहीये। नागरिकांना नाममात्र दरात रवा, चणा डाळ, साखर आणि पामतेल देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे 5,500 कुटुंबांना 100 रुपयात आनंदाचा शिधा दिला जाणार होता, मात्र शिधा पोहोचलाच नसल्याने गरिबांच्या आनंदावर विरजण पडले। नागरिक दुकानावर शिधा घेण्यासाठी येतात, मात्र सरकारने शिधा पाठवलाच नसल्यामुळे लोकांना तोंड देताना रेशन दुकानदारांच्या नाकी नऊ येत आहेत। सरकारने आनंदाचा शिधा देण्याचं जाहीर केलं आणि थट्टा केली आहे अशी गरिबांची भावना झाली आहे। आनंदाचा शिधा जे पॅकेज आहे त्याच्यामध्ये आम्हाला जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये 1 किलो रवा आहे, 1 किलो साखर आहे, 1 किलो चणा डाळ आहे आणि पामतेलाचं एक पॅकेट आहे आणि त्याच्या चलांचा भरणा आम्ही करून चुकलेलो आहोत, पण अजूनपर्यंत आमच्या दुकानामध्ये ते पॅकेज आलेलं नाही आहे। त्याच्यामध्ये चणा डाळ मिळणार होती, रवा, साखर आणि तेलाचं पॅकेज एवढे आयटम मिळणार होते। आता कसं दिवाळीचं अजूनपर्यंत भेटलं नाही, अजूनपर्यंत मिळालं नाही आहे, तर दिवाळी अंधारातच जाणार आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे